सातारा शहरातील उड्डाण पुलाच्या खालील रिकाम्या जागेचे होणार सुशोभीकरण. खासदार उदयनराजे भोसले यांनी अजंता चौक येथील उड्डाण पुलाखालील रिकाम्या जागेत सुरू असलेल्या सुशोभीकरण कामाची केली पाहणी. सहा पदरीकरणाअंतर्गत पुणे बेंगलोर महामार्गावर कराडजवळ 3.5 किलोमीटर उड्डाण पुलासाठी 92 पिलर, कोयना धरणाच्या पायथा वीजग्रहातून पाण्याचा विसर्ग सुरू. कोयना नदीपात्रामध्ये प्रतिसेकंद 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू. जयवन शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार. 11 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्काराचे होणार वितरण. कोयना विभागात शिरळ येथील श्रीरंग गणपत सूर्यवंशी वय 57 वर्षे हे शेतात गुरे चारत असताना गाव्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. उपचारासाठी कराड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कराड शहरासह उपनगरात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवून 79 वाहनधारकांवर कारवाई करत 70,000 रुपयाचा दंड केला वसूल. पाटण तालुक्यातील देबेवाडी विभागात बिबट्याचा वावर वाढला असून जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळ्यांचा फडशा पाडल्या. महिन्याभरापासून परिसरात बिबट्याचा वावर सतत वाढल्याने लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरातील कोयना दौलत या निवासस्थानी दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फलटण मालोजीनगर कोळकी येथील एका बंद घरात चोरट्यांचा डल्ला, सोन्याचे दागिने व संसारोपयोगी साहित्य केले लंपास. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कराड तालुक्यातील उमरज येथे पोलिसांनी केले पायी पेट्रोलिंग. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांची संकल्पना. कराड शहरातील दत्त चौक येथे युवक काँग्रेसच्या वतीने युवा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दुकान मालकाला धमकावून गल्ल्यातील रक्कम पळवणाऱ्या एकास खटाव तालुक्यातील मायणी येथे पोलिसांनी घेतले ताब्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दहिवडी येथे आमदार जयकुमार गोरेंवर पाणी प्रश्नी केली खोचक टीका. कोरेगाव तालुक्याचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून जिहे काटापूर जलसिंचन योजनेचे पाणी नेर तलावात दाखल. पक्ष फोडणाऱ्या अपप्रवृत्तींना योग्य वेळी धडा शिकवणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे मान तालुक्यातील दहिवडी येथे प्रतिपादन. पाटण येथे सत्यजित सिंह पाटणकर यांच्या हस्ते सक्कस कंपनीतील शेकडो कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे करण्यात आले वाटप. सातारा एस टी स्टँड येथे नागठाणे येथे प्रवासी महिला आणि महिला वाहकात वाद सुरू असल्याने जागा मिळवण्यासाठी खिडकीतून एसटीत घुसली विद्यार्थिनी. दुचाकी चालवताना नियंत्रण सुटून खटाव तालुक्यातील गोपूज येथे अपघात, एका वृद्धाचा मृत्यू. कोरेगाव पोलिसांनी अट्टल मोटरसायकल चोरट्यास केली अटक. 90,000 रुपयाच्या 3 चोरीला गेलेल्या मोटरसायकल केल्या जप्त. जावली तालुक्यातील महू हादगेघर धरणग्रस्तांवर शासनाने अन्याय केला. शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कमलाकर भोसले यांचा आरोप. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट नजीक 2 चारचाकी गाड्यांचा अपघात. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. संगम माऊली येथे रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच्या लांब रांगा. सातारा तालुक्याचे तहसीलदार राजेश जाधव यांनी केली ग्रेड सेपरेटरमधील अपघातग्रस्तांना मदत. या मदतीमुळे जखमींना तात्काळ उपचार मिळाला. तात्काळ मदत मिळवून दिल्याने तहसीलदार राजेश जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सातारा शहरातील रविवार पेठेत
एका घराला शुक्रवारी अचानक आग लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला सातारा पोलीस दलाचा शिवतेज हॉल येथे आढावा. सातारा तालुक्यातील अपशिंगे येथे डंपरच्या धडकेत महिला जखमी. डंपर चालकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पालकमंत्री शंभूराज देसाई हे दुष्काळी तालुक्यात किती वेळा आले? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा दहिवडी येथे सवाल. सातारा शहरातील गोडोली येथे जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा. मुद्देमाल केला जप्त. सातारा शहरातील गोडोली तळे या ठिकाणी लवकरच छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार. खासदार उदयनराजे भोसले यांनी केली परिसराची पाहणी. सातारा शहरातील विकास कामासाठी 3 कोटीचा निधी मंजूर. खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली माहिती. सातारा शहरातील गणेश मंडळांनी CCTV कॅमेरे लावावेत. गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक गोडके यांचे मंडळांना आवाहन. जावली तालुक्यातील कुडाळ येथील दारूचे दुकान सुरू करण्यासंदर्भात ग्रामसेवकांनी सांगितली नियमावली. आधी महिलांची होणार ग्रामसभा. सातारा शहरातील बुधवार नाका येथे ॲप्पे रिक्षा विद्युत खांबाला धडकली. या अपघातामध्ये रिक्षा चालकाचे मोठे नुकसान.